श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुतीचं पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. त्याबद्दल व्रतपूजाविधी आणि महत्त्व, सोबतच मान्यता आणि व्रतकथा चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. श्रावण महिना सुरू झालाय. यंदा चातुर्मासात श्रावण महिना अधिक असल्यामुळे आता निज श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये आणि सण उत्सव साजरे केले जाते. पुढील महिनाभर श्रावणातील व्रतवैकल्यांची रेलचेल असेल. श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शिवाय श्रावण महिना शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. श्रावणी सोमवार, मंगळवार, बुध बृहस्पती पूजन, जरा जिवंतिका पूजन यांसह श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुतीचं पूजन केलं जातं. याचबरोबर नृसिंह पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. अश्वत्थ मारुतीचं पूजन कसं करावं, व्रतपूजनाचा विधी आणि महत्त्व, शिवाय मान्यता आणि व्रतकथाही जाणून घेऊयात. श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचं पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावं, त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणं म्हणजे श्री विष्णू पूजा करणं असं मानलं जातं. पिंपळाच्या झाडाखाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. याचबरोबर मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा देखील केल्या जातात. म्हणून षोडशोपचार पूजन करावं असं सांगितलं जातं. याबरोबरच हनुमंताला आवडणारा नैवेद्यही दाखवावा. धूप दीप अर्पण करून आरती करावी, प्रसाद ग्रहण करावा. पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणं शक्य नसल्यास श्री हनुमंताचं घरच्या घरी पूजन, नामस्मरण करावं असं म्हटलं जातं. याचबरोबर शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुती राळाला तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. पिंपळाच्या पूजेनं सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असा समज आहे. शिवाय वेदकाळापूर्वीच्या सिंधू संस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचं प्रतीक मानलं गेलंय. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला. पुढे ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून बनवली जाईल. शिवाय उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानलं गेलंय. याबरोबरच या पूजनाची एक कथा पद्मपुराणात सुद्धा आढळते. एकदा भगवान श्रीहरी विष्णूने धनंजय नामक विष्णूभक्त ब्राह्मणाची सत्वपरीक्षा घेण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी धनंजयाला दारिद्र्य केलं. परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडलं. ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून स्वतःचं रक्षण व्हावं या हेतूनं धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे. एकदा अशीच लाकडं तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली. त्या क्षणी तिथे श्रीहरी विष्णू प्रकट झाले. तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबळ झालो आहे, मलाच जखमा झाल्या आहेत असं श्रीहरी विष्णू म्हणाले. श्रीहरी विष्णूंचं कथन ऐकून धनंजय अतिशय दुःखी झाला. त्या क्षणी त्याच कुऱ्हाडीनं स्वतःची मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचं धनंजयानं ठरवलं. त्याची भक्ती पाहून श्रीहरी विष्णू प्रसन्न झाले. याचबरोबर धनंजयाला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितलं. त्याचप्रमाणे धनंजय रोज भक्तीपूर्वक पूजा करू लागला. पुढे कुबेरानं त्याला विपुल धनद्रव्यानं श्रीमंत केलं. प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये वृक्षांमध्ये जो अश्वत्थ तो मी होय असं म्हटलंय. काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी महिला वटवृक्षाप्रमाणेच अश्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात. दुष्टशक्तींना बांधून ठेवण्याचं एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो असं सांगितलं जातं. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुतीचं पूजन करावं. त्याचं तुम्हालाही नक्कीच फळ प्राप्त होईल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.